गडचिरोलीत एक काळीच पिळून टाकणारी घटना घडली आहे. अहेरी तालुक्यात पत्तीगाव नावाचं गाव, या गावी आपल्या आजोळी दोन चिमुकले आले होते. बाजीराव वेलादी वय वर्ष 6 आणि दिनेश वेलादी वय वर्ष 3.5. आजोळी आल्यानंतर या चिमुकल्यांना ताप आला, त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे नेण्याऐवजी बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तीकडे नेण्यात आलं. त्यांना जडीबुटी देण्यात आली, पण काहीच फरक पडला नाही. मग या लेकरांच्या आई वडिलांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, पण त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत या चिमुकल्यांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी वेळेवर शववाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन या मायबापाने 15 किलोमीटर अंतर पार करत घर गाठले. आता या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली. बस नाही म्हणते थोडा बस स्पष्ट आहे. Thank you.
विभो, बाबू गुड़ी जिमिन करता हूँ पूछता हूँ कारण कुछ दावे बहुत